नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आज आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत विवाहासाठी गुणमिलन करीत असताना अनेक गोष्टी बघाव्या लागतात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे नाडी होय वधू वराच्या पत्रिकेचं गुणमिलन करीत असताना एकूण छत्तीस गुणांपैकी किमान अठरा गुण जुळणं आवश्यक असतात या छत्तीस गुणांमध्ये आठ गुण हे नाडीसाठी असतात यावरून नाडीचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं अशा या नाडीचा संबंध आयुर्वेदशास्त्रासोबतही आहे तो कसा हेही आपण बघणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे माझे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ ब ड भाग 1 आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन हे प्रकाशित झाले आहेत ही पुस्तकं ॲमेझॉनद्वारा आपण विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही दोन्ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आपल्या अभ्यासक्रमात घेतलेली आहेत एक तरुण जोडपं एकदा माझ्याकडे आलं होतं साधारणपणे पस्तीस छत्तीस वयोगटातील असतील त्यांना बघितल्यानंतर समस्येचा अंदाज मला आला होता मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त समस्या जाणून घेऊन चालत नाही ज्यांना समस्या आहे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मानसिक स्थिती पत्रिका याचा विचार करावा लागतो त्यामुळे मी त्यांना समस्येविषयी विचारलं तर महिला बोलायला लागली अशा परिस्थितीत पुरुष कोणत्याही राशीचे असले तरी शांत बसणेच पसंत करतात बोलण्याची समस्या सांगून मन मोकळं करण्याची जबाबदारी त्यांनी महिलांवर सोपवलेली असते ती महिला बोलू लागली माझं नाव सविता आणि हे माझे पती आहेत सुरेश आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली मात्र अजूनही आमच्या संसारवेलीवर फूल उमळण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत बरेच दिवस वाट बघितली मात्र काही होत नाही म्हटल्यावर आमच्यासह दोघांकडच्या परिवारांना काळजी वाटू लागली आम्हा दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे त्यामुळे आपल्या दोघांमध्येही कमतरता नाही हा आम्हाला माहिती आहे तरीही घरच्यांचा आग्रह व स्वतःची मनाच्या समजूत काढण्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितल्यानंतरही घरच्यांचा त्यावर विश्वास बसत नव्हता कुणाचे तरी ऐकून कुण। दुसरे एक डॉक्टर चांगले आहेत त्यांची ट्रीटमेंट करून बघा असं सांगण्यात आलं त्यांचं मन राखण्यासाठी आम्ही तेही करून बघितलं मात्र काही उपयोग झाला नाही असे आतापर्यंत वेगवेगळ्या शहरातील एकूण सहा डॉक्टर झालेत भरपूर मेडिकल टेस्ट करून बघितल्या तरीही काही उपयोग झाला नाही माझ्या सासऱ्यांना कुणीतरी तुमचं नाव सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आम्ही सगळे उपाय करून थकलो आहोत आता तुम्हीच आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकता मोठ्या आशेने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत मी म्हटलं नक्कीच तुम्ही योग्य ठिकाणी आलेल्या आहात तुमची व तुमच्या कुटुंबाची मानसिक स्थिती मी समजू शकते मात्र तुम्हाला काही सांगण्याआधी मला तुमच्या दोघांच्या पत्रिका बघाव्या लागतील त्याशिवाय मी तुमच्या या समस्येवर कुठलंही भाष्य करू शकणार नाही मला आधी दोन्ही पत्रिकांचा अभ्यास करावा लागेल त्यानंतर योग्य काय ते मी तुम्हाला सांगू शकेल माझं असं बोलणं ऐकून ते दोघं एकमेकांकडे बघायला लागले काय बोलावं त्यांना समजत नव्हतं बराच वेळ ते शांत बसून होते मग मी त्यांना विचारलं का काही समस्या आहे का तुमच्या लग्नाच्या वेळी पत्रिका लागल्याच असतील ना तर सविता म्हणाली मॅडम आमचा प्रेम विवाह आहे म्हणजे लग्न घरच्याच संबंधतीने त्यांच्याच उपस्थितीत केलं मात्र आमचा प्रेमविवाह आहे आम्ही दोघंही कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम करीत होतो पुढे दोघही नोकरीला लागल्यावर आम्ही लग्न करायचं ठरवलं व आमचा निर्णय घरच्यांना सांगितला सुरुवातीला त्यांनी नकार दिला मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो शिवाय आम्हाला पळून जाऊन लग्न करायचं नव्हतं म्हणून आम्ही घरच्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू केले आम्ही हट्टाला पेटल्यामुळे नाईलाजाने घरच्यांनीही मग आमच्या लग्नाला परवानगी दिली लग्न झाल्यानंतरही घरातील काही लोकांचा राग आमच्यावर होता त्यामुळे सुरुवातीला दोन वर्ष आम्हा दोघांनाही भरपूर त्रास झाला तो मुकाट्याने सहन करून आम्ही सर्वांना आपलं असं करण्याचा प्रयत्न करीत आलो वागणुकीने सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले तेव्हा कुठे त्यांनी विशेषत मला स्वीकारले आता जरा कुठे बरं व्हायला लागलं होतं की ही समस्या उभी राहिली आता पुन्हा पहिल्यासारखं कुणी उघडपणे त्रास देत नसले तरी वागण्यातून नजरेतून ते त्यांचा रोष व्यक्त करतात आमच्या लग्नाचा निर्णय कसा चुकीचा होता हेच ते आम्हाला पटवून देत अस आहेत असं सारखं वाटतं त्यात आता जर आमच्या पत्रिकेमध्ये दोष निघाला तर आमच्या लग्नाचा निर्णय चुकीचा होता यावर शिक्कामोर्तब होऊन जाईल म्हणूनच म्हणते मॅडम आम्ही खूप आशेने तुमच्याकडे आलेलो आहोत हे बोलत असतानाच तिला भरून आलं होतं थोडा वेळ शांततेत केला तिच्याकडे अजून काही बोलण्यासारखं नव्हतं तर या परिस्थितीत त्यांची समजूत काढण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते मी त्यांना म्हटले हे बघा मी तुम्हा दोघांची परिस्थिती समजू शकते मात्र मी ज्योतिषशास्त्राची अभ्यासिका आहे त्यामुळे मी तुमच्या पत्रिका बघितल्याशिवाय काहीही सांगण्याचा अधिकार मला नाही तुम्ही सुशिक्षित परिवारातील आहात त्यामुळे तुम्ही समजू शकाल तुमच्या दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेल असं सांगून मी त्यांना त्यावेळी निरोप दिला नियतीची एक वेगळीच खेळी मला त्या दोघांमध्ये दिसत होती त्यांच्या समस्येचं मूळ कारण मला उमगलेलं होतं मात्र पत्रिका बघून त्यावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय त्यावर भाष्य करण्याचा अधिकार मला ज्योतिषशास्त्राने दिलेला नव्हता मी त्यांच्या पत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला पुन्हा पुन्हा केला कारण मला एकही शंकेला जागा सोडायची नव्हती त्या पत्रिकांमध्ये मला सविता व सुरेश यांचे आषाढभूत चेहरे दिसत होते त्यामुळे पत्रिकेतील सर्व गोष्टी मी तपासल्या आणि माझा अंदाज खरा ठरला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघही मला भेटायला आले पुन्हा ते चाशाभूत चेहरे मला त्यांचे दिसले मला त्यांना अंधारात ठेवायचं नव्हतं किंवा पुन्हा कुठली बाबळी आस लावायची नव्हती त्यामुळे खरं काय ते एकदम सांगून मोकळं व्हायचं असं मी ठरवलं हे बघा मी तुमच्या दोघांच्याही पत्रिकेचा खूप बारकाईने अभ्यास केला त्यावरून ज्योतिषशास्त्रातील माझं ज्ञान व अनुभवाच्या बळावर मी अशा निष्कर्षापर्यंत पोचले की तुम्हाला संतती सुख प्राप्त होऊ शकत नाही त्याचं कारण असं की तुमच्या दोघांची नाडी एकच आहेत त्यात तुमच्या दोघांचा जन्मही एकाच नक्षत्रातला आहे अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार संतती सुख प्राप्त होणे अशक्य बाब आहे तुमच्या दोघांच्या वैयक्तिक पत्रिकामध्ये संतती सुखाचा अभाव आहे कुठला तरी चमत्कार घडेल आणि तुम्हाला बाळ होईल या कुठल्याच आशेवर तुम्ही राहू नका तसं झालंच तर तो चमत्कार असेल नाही तर माझं ज्योतिषशास्त्रातील न्याग कमी असेल हे सर्व सांगत असताना मला खूप वाईट वाटत होतं कारण फार आशेने ते माझ्याकडे आले होते त्यामुळे त्यांना संपूर्ण सत्य सांगणे गरजेचं होतं अशा परिस्थितीत आत्ता त्यांच्याकडे कुठला पर्याय आहे ते सांगून मी त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना निरोप दिला निरोप देण्याच्या आधी मी त्यांना एक उपायसुद्धा सांगितला उपाय ऐकून त्यांचे चेहरे जरा जास्तच पडले मात्र त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता चार महिन्यांनी ते दोघं पुन्हा माझ्याकडे आले येताना पेढे घेऊन आले होते ते म्हणाले तुम्ही सांगितलेला उपाय आमच्या व परिवारातील सदस्यांच्या पसनी पडायला थोडा कठीण होता काय करावं ते सुचत नव्हते मात्र विचार केल्यानंतर आम्हाला तुमचा उपाय पटला आधी आम्ही आमच्या मनाची तयारी केली आणि घरात त्याविषयी सांगितले त्यावरून थोडे वादही झालेत मात्र त्याशिवाय आता कुठलाच पर्याय शिल्लक नाही हे लक्षात आल्यावर त्यांनीही मान्यता दिली त्यामुळे आम्ही वेळ न दवडता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनाथाश्रमातून दोन वर्षाची एक मुलगी दत्तक घेतली आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला थोडा जास्तच काळ लागला मात्र आता आम्हाला मुलगी मिळाली आहे असं वाटतंय की आमच्या जीवनात एक वर्तुळ पूर्ण झाले आहे त्यातून मिळालेला आनंद आणि समाधान याचे शब्दात आम्ही वर्णन करू शकत नाही हे फक्त तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळेच घडू शकलं तुम्ही हा उपाय सांगितला नसता तर या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचूच शकलो नसतो मी फक्त माझे काम केले होते मात्र यामुळे त्यांचा एवढाच आनंद मलाही मिळाला होता हे सर्व जरी खरे असले तरी प्रत्येक दाम्पत्याला निसर्गाने एक आशीर्वाद दिलेला असतो त्यामुळे लग्न झाल्यानंतर पहिल्या संततीच्या वेळी कुठल्याही नियोजन करण्याच्या भानगडीत पडू नये ते केलं नाही तर अगदी एक नाडी एक नक्षत्र असलं तरी संतती प्राप्त करता येऊ शकत या दाम्पत्याचा प्रेमविवाह होता म्हणून त्यांनी लग्न जुळवताना पत्रिका बघितलेल्या नव्हत्या मात्र पत्रिका बघत असताना किंवा गुणमिलन करीत असताना खूप काळजी घेतली पाहिजे नाही तर अशा अनेक समस्या संसारात निर्माण होऊ शकतात त्यासाठी गुणमिलन जाणकार व्यक्तीकडूनच करायला हवे आजच्या भागात आपण था इथे थांबूया पुढील भागात आपण नाडी दोषाबद्दल अजून काही बाबींचा अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील एक नाडी दोषाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद